माई नेम इज गौरी प्रभु। जे बेसिक आपले फॉर्म्स असतात किंवा टेक्निक्स असतात हे मला तुम्हाला दाखवायला आवडेल। कुठलंही एक्सरसाइज तुम्ही करण्याचा प्रयत्न करता आहे त्याच्यासाठी तुम्हाला फर्स्ट थिंग यू गॉट टू डू इज वर्क ऑन दी मॉबिलिटी। व्हॉट इज मॉबिलिटी ते मी आता तुम्हाला दाखवेल एक शॉर्ट ह्याच्यामध्ये की हाऊ टू स्टार्ट ऑफ। लोअर बॉडी एक्सरसाइज करताय तर अपर बॉडीची मुवमेंट नाही करायची, नाही असं काही नाही आहे। सो इट शुड बी बोथ द वेज। तो फर्स्ट वी स्टार्ट विथ द नेक मुवमेंट। नेक 1, 2, 3 बेसिक द साइड वेज, देन इट गोज टू अप डाउन अप डाउन, देन लुक साइड वेज युअर शोल्डर। सो फर्स्ट थिंग वी आर वर्किंग ऑन द जॉइंट्स एंड द नेक मोमेंट, देन इट कम्स विथ युअर शोल्डर। शोल्डर इज द मेन जॉइंट विच इज यूज्ड एवरीवेअर, प्रत्येक जागेवर तुम्ही यूज करणार आहात। सो शोल्डरचे बेसिक मोबिलिटीज आहेत, शोल्डर रोटेशन झाले, शोल्डरचे अँटी रिवर्स रोटेशन झाले, हात शोल्डरवर ठेवा, शोल्डरचं हे रोटेशन, देन अगेन गो टू द बेसिक रिवर्स रोटेशन, देन युअर स्ट्रेचिंग पार्ट, स्ट्रेच सो दॅट ऑल द साईड पार्ट्स गेट स्ट्रेच प्रॉपरली, युअर लेफ्ट अँड युअर राईट, कीप मूव्हिंग युअर लेफ्ट अँड युअर राईट, ओके। देन कम्स युअर लोअर ॲबडॉमिन, यू गिव्ह दिस बेसिक स्ट्रेच, मूव्ह अँड देन अँटी क्लॉकवाईज ह्यालाही मूव्ह करा। नाव आज आपलं टार्गेट आहे मेन लेग्स, तर लेग्ससाठी मॉबिलिटी प्लस अ बेसिक स्ट्रेच इज व्हेरी इम्पॉर्टंट। सो जेव्हाही मी एक्सरसाइज स्टार्ट करते आय सी टू इट दॅट आय गिव प्रॉपर स्टिम्युलेशन टू माय लोअर बॉडी मसल, तर त्याच्यासाठी आय स्टार्ट विथ फर्स्ट आर द लेग स्विंग पार्ट। सो होल्ड एनी पर्टिक्युलर थिंग जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याला होल्ड करा, एक हात तुम्ही वेस्ट लाईनवर ठेवा अँड जस्ट मूव युअर लेग राईट अँड लेफ्ट राईट अँड लेफ्ट। दिस वे तुमचं जे जॉईंट हिप जॉईंट आहे ते रिलीज होईल, ओके। देअर इज समथिंग कॉल्ड ॲज अ सिनोवियल फ्लुइड, वेन यू डू मॉबिलिटी ड्रिल्स ते सिनोवियल फ्लुइड बॉडीमधून रिलीज होतं। ते रिलीज झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही एक्सरसाइजला स्टार्ट कराल, दॅट विल बी अ बूस्ट टू यू अँड इन्स्टेड ऑफ गेटिंग इंजरी इट विल गिव्ह यू मोर सपोर्ट। सो नेवर नेवर एवर फगेट की तुम्हाला काही एक्सरसाइज करताना मोबिलिटी ड्रिल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। एक ट्रेनरची गरज आपल्याला का लागते, कारण की इफ द पर्सन एनीबडी एनीथिंग तुम्हाला काही शिकायचं असेल तर ट्रेनर विल बी द फर्स्ट पर्सन हु विल जज यू, हु विल गाईड यू की बाबा हे असं नाही असं करा। फॉर्म्स अँड टेक्निक्स, हाऊ शुड बी युअर फॉर्म, फॉर्म तुमचे कसे असायला हवे। हा माझा शोल्डर आहे, माझ्या शोल्डरच्या हा विड्थच्या हिसाबाने जर मी स्क्वॉट मारायला गेली तर दिस इज नॉट अ स्क्वॉट, दिस इज समथिंग आय एम डुईंग आउट ऑफ द बॉक्स। सो व्हॉट एम आय सपोज टू डू, दिस आर माय शोल्डर, ओके। इफ आय कीप माय लेग्स क्लोजर, पाय अगर मी जवळ ठेवले आणि स्क्वॉट मारले, दिस इज नॉट रॉंग, दिस इज राईट। बट वॉट आर द फर्स्ट थिंग दॅट यू गॉट टू लर्न इज दिस, की शोल्डरपासून थोडं लांब पाय ठेवा, तुमचे टोज थोडे बाहेर गेले पाहिजेत अँड स्क्वॉट करताना तुम्ही हात समोर ठेवून जेवढं होईल तेवढं स्लो मुवमेंट करा। स्लो डीप डाऊन अप स्ट्रेट, कोर ट्राय करा टाईट करायला, फर्स्ट डे होणार नाही, स्लोली 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 ट्राय टू वर्क ऑन युअर कोर। आणि जेव्हा तुम्ही स्क्वॉट मारताय असं नाही की फक्त लोअर बॉडी तुमचं काम करत आहे, मेन मेन बेस आहे की तुमचं कोर काम करतंय, तुमचे लोअर ॲबडॉमन्स काम करतायत, एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी इज वर्किंग। नाव वी आर फोकसिंग ऑन दी क्वाड्रिसेप मसल। क्वॉड्स आर डिवायडेड इन टू फोर पार्ट्स, तर ते फोर पार्ट्सचं वेगळं 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 नाव आहे, ओके। सो वेन यू आर डुईंग स्क्वॉट्स सी टू इट की तुमचे शोल्डर आणि तुमचे लेग्स थोडेसे अपार्ट फ्रॉम युअर शोल्डर्स, ओके, अँड स्लो जेव्हा करेल इंजुरीजचे चान्सेस तेवढेच कमी,
ओके इन सिंपल वर्ड्स मला हे एक्सप्लेन करायला आवडेल लाईक पूर्वी किंवा आत्ता आत्ता हे वेस्टर्न टॉयलेटचे हे आले प्रायर पहिला अगर तुम्ही बघाल तर एव्हरीवेअर इट वॉज अन इंडियन टॉयलेट तो इफ यू हॅव सॅट इन अन इंडियन टॉयलेट अँड यू आर डुईंग वॉट इट इज वन अँड द सेम रिझेम्बल सी वॉट आय एम डुईंग आय एम सिटिंग अँड हाऊ वी सिट इन इंडियन टॉयलेट इज दिस फॉर्म सो वॉट एम आय डुईंग बेसिकली काय करते मी ओके आय एम जस्ट सिटिंग अँड आय एम गेटिंग अप आय एम जस्ट सिटिंग अँड आय एम गेटिंग अप हे दोनच गोष्टी करते तर हे डिफिकल्ट आहे का नाही डिफिकल्ट काय आहे ब्रेन ब्रेनला जे सिग्नल द्याल तसं बॉडी तुमचं रिस्पॉन्ड करणार आहे ओके दिस इज वन पार्ट आय वूड लाईक टू क्लिअर दिस इज अ बेसिक लेवल दॅट यू नीड टू अंडरस्टँड ओके नाव सेकंड आफ्टर दिस हे किती दिवस तुम्ही करणार वन वीक प्रॅक्टिस ओनली दिस एक वीक हेच प्रॅक्टिस करा परफेक्शन 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 प्रॅक्टिस 1000 times बट सी टू इट दॅट युअर स्कॉट्स आर गेटिंग परफेक्ट सेकंडली खूप जण आम्ही बोलतो तेव्हा स्कॉट करा देर आर बेसिक एरर्स ते आपल्याला कवर करायचे एरर्समध्ये काय होतं माहिती आहे आम्ही क्लायंट्सला बोलतो हिप पाटी करून बसा तर हिप पाटी करून बसा इज यू हॅव टू पुट मोर ऑफ द लोड ऑन युअर हील अँड युअर टोज शुड बी अप ओके अँड वाईल गेटिंग अप यू हॅव टू गेट अप ऑन युअर हिप्स ओनली ओके दिस इज वन पार्ट एरर काय होतं की आम्ही क्लायंटला सांगतो खाली बसा तेव्हा क्लायंट बसतात असे तर वॉट एम आय डुईंग आय एम इंजरिंग माय नीज हे आपल्याला जे नी पेन होतं दिस इज वन बेसिक रिझन वाय यू गेट अ नी पेन ऑर युअर अँकल सी एक्झॅक्टली बघा माझे अँकल किती स्ट्रेन्ड आहेत माझे नीज किती स्ट्रेन्ड आहेत बट इफ आय एम सिटिंग दिस वे ना अँकलवर लोड आहे ना नीवर लोड आहे आय एम सिटिंग इन अ स्ट्रेट पोस्चर होल्डिंग इट ॲब्स टाईट आहेत माझे अँड आय एम कमिंग अप दिस इज वन परफेक्शन सो आय वूड लाईक टू शो मला हे ॲटलीस्ट एक 3-4 times आय वूड लाईक टू शो यू की हाव इट इज डन इन अ करेक्ट फॉर्म सो यू जस्ट हॅव टू गो पुश युअर हिप बिहाइंड स्लोली खाली बसा मॅक्सिमम अँड देन get up if you're not comfortable with this you can do this but not this he karayche nahi karan ki ja divshi tumche levels change honar ani bar jeva tumcha shoulder var yenar that is called a line of scapula it won't work so hand should not be here hand should not be here hand should be at least here karan ki he front squat madhe hi kamala yeta so we normally teach ki he asa theva okay to hold it अँड ट्राय टू हिप्सवर बसा खाली सरळ स्ट्रेट आणि जेवढं स्लो जाल तेवढे इंजरीजचे चान्सेस कमी जेवढं तुम्ही फास्ट कराल फास्ट फास्ट यू डू एरर्स दॅट शुड नॉट बी डन सो कॅरी इट ओके फोकस गो डाऊन स्लो सिट ऑन युअर हील अँड स्लोली कम अप स्लो डाऊन सिट ऑन युअर हिप्स अँड अप स्लो डाऊन सिट ऑन युअर हिप्स and up okay thank you so much let's proceed with one advanced level khup janana he maiti nahi ki bar kuthe pakdaycha ahe exactly so maza judgment asa ahe ki ha shoulder ahe maza and I try to keep it straight theek hai ani jar mi he dharlo tar ha maza shoulder cha straight line yeto No, this is not the right form because you can't get underneath the bar and you can't sit down. तर त्याच्यासाठी एक बेसिक रूल आहे की वन थंब रूल एक थंब तुम्ही मेजर करा प्रॉपरली ओके आणि काही धरताना अगर तुम्हाला तुमचे ग्रिप स्ट्रॉंग करायचे आहे तर हे राऊंड द बार असायला हवे अँड नॉट अबाव द बार थंब वरतून आला तर अबाव द बार thumb under the bar okay this will give you a tight grip no matter how hard you are lifting it will be very easy for you to lift it then aa dyaycha look down if you can see your legs sit down come up okay now lift the bar up roll it okay this is for beginners who want to start with the bar squat okay now
स्लोली यू हॅव टू गो डाऊन, खाली आरामात बसा, ट्राय टू वेट अँड स्लोली कम अप. डोंट डू दिस, हे करायचं नाही, हे अगदी चुकीचं आहे, हे तुम्हाला मेजरली नी डॅमेज देणार. तर डू इट व्हेरी स्लो, वेट आहे, हे लाईन ऑफ स्कॅप्युला आहे, मेक युअर चेस्ट आउट, चिन अप, लुक अप, एक कुठली तरी जागा अशी सेट करा की त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, अँड स्लोली कम डाऊन, स्लोली 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 बेअर द वेट, ट्राय टू गो मॅक्सिमम डाऊन अँड ट्राय टू लिफ्ट युअर बॉडी अप स्ट्रेट. ओके, दिस इज द करेक्ट फॉर्म ऑफ डुईंग स्क्वॉट. देन रोल द बार, सिट डाऊन अँड देन यू आर फ्री. दिस इज द बेसिक टेक्निक ऑफ डुईंग स्क्वॉटिंग प्रॉपरली, परफेक्शन. नाव सेकंड एक्सरसाइज फॉर क्वाड्रिसेप्स. अगेन क्वाड्रिसेप्स फ्रंटचे जे आपले थाई मसल आहेत त्याला कवर करायला, तर मेन एक्सरसाइज झाला आपला स्क्वॉट. नाव वी आर कवरिंग अप विथ द लंजेस पार्ट. लंजेसमध्ये खूप जणांचे एरर्स आहेत, काही लोक वाईड स्टान्स घेऊन करतात. दिस इज अ स्ट्रेचिंग ॲक्च्युली विच इज नो रॉंग कम्प्लिटली. ओके, सेकंड काही लोक हे करतात, दिस इज नॉट लंज, रॉंग. ओके, थर्ड देर आर मेनी पीपल हु डू दिस, नो इट इज अगेन रॉंग. तर वॉट इज अ प्रॉपर टेक्निक, इट इज ॲक्च्युली, ह्याला ॲक्च्युली बोलतात सिंगल लेग स्क्वॉट. ओके, द सिंगल लेग स्क्वॉट, इफ जर आपण स्क्वॉटचं पोझिशन असं घेतोय तर लंजेसला पाय माकडे तिकडे का, तर दोन्ही पाय इक्वली 90 डिग्रीच्या डायरेक्शनमध्ये जायला पाहिजे. तो हाव, नाव हिअर इकडे आपल्याला शोल्डर लाईनमध्ये पाय ठेवायचे आहेत. ह्याच्याने काय होईल, बॉडी प्रॉपरली बॅलन्स झाली. नंतर आपला राईट लेग पुढे टाकला, आपण ह्या पायावरती बसायचं आहे, पाठचा पाय ऑटोमॅटिकली तुमचा खाली जाणार आहे. सो यू हॅव टू पुट वेट ऑन दिस लेग, बेंड डाऊन. नाव यू सी इट्स अ प्रॉपर 90 डिग्री अँगल, देन अप अँड ब्रिंग युअर लेग बिहाइंड. परत दुसरा पाय पुढे आणा, या पायावर वेट टाका. हा पाय तुम्ही कसाही टाकू शकता, डझंट मॅटर, हा पायावर आपण मेन फोकस करतोय. देन कम बॅक. ओके, अगेन लंज बॅक, लंज बॅक. तर मेन हा टार्गेट होतोय एरिया, देन कम बॅक, परत दुसरा पाय, लंज अँड कम बॅक. ओके, नाव वी विल डू इट विथ द साईड पोस्चर. लंज, बॉडी झाली प्रपोर्शनेट. ओके, आय एम बॅलेन्स्ड प्रॉपरली. नाव होल्ड युअर वेस्ट लाईन, राईट लेग इन फ्रंट, आणि पुढच्या पायावरती आपल्याला बसायचं आहे, पाठचा पाय ऑटोमॅटिकली खाली जाणार आहे. देन कम अप, चेंज, देन गो डाऊन अँड चेंज, देन द अदर लेग डाऊन. तर मेन माझा फोकस, सी हा पाय बर्न होणार आहे, बट मेन फोकस आहे ऑन युअर फ्रंट लेग. देन कम बॅक, देन मूव टू द अदर लेग अँड देन कम बॅक. दिस इज द बेसिक स्टेप ऑफ द लंजेस. ओके, नाव वी डू अ बिट ॲडव्हान्स्ड लेवल नेक्स्ट विथ युअर डंबल्स. कीप युअर बॉडी पोस्चर टाईट, चिन अप, चेस्ट आउट, ब्रीथ, राईट लेग इन फ्रंट, गो डाऊन, होल्ड, अप, बॅक, लेग चेंज, डाऊन, बॅक. आणि खूप लोक काय करतात, मोस्ट ऑफ द टाईम वेन दे गो डाऊन, हा पाय उचलत नाही. इफ यू आर नॉट लिफ्टिंग युअर हील अप, तर तुम्ही खाली जाऊ शकत नाही. तर हे इम्पॉर्टंट आहे की पाठचा पायाचा हील तुम्हाला उचलायचं आहे, तेव्हाच तुम्ही खाली जाऊ शकता. अँड देन कम बॅक, देन द अदर लेग, देन गो डाऊन अँड अप. ओके, नाव वील गो विथ द साईड पोस्चर इन अ करेक्ट फॉर्म. नाव माय राईट लेग इज इन फ्रंट, पाठच्या पायाचा हील मी उचलला आहे, पुढच्या पायावर मी लंज केलं आहे, अँड आय एम बॅक अँड बिहाइंड. देन द अदर लेग डाऊन अँड बिहाइंड, देन द अदर लेग डाऊन अँड बिहाइंड, देन द अदर लेग
डाउन अँड बिहाइंड. खूप वेळेला काही लोक नीजची इंजरी घेऊन येतात, तर सडनली एका बॉडी पार्टवरती आपल्याला वेट टाकणं इज नॉट राईट. तर त्याच्यासाठी आपण वेट बॉडी वेट डिवाइड करतो. सो वेन यू आर लाईंग डाऊन, हाफ ऑफ युअर बॉडी इज रिलॅक्सिंग. फक्त तुमच्या पायाला अगर स्टिम्युलेशन द्यायचं आहे तर गुडघ्यांवरती जास्त लोड येत नाही. तर खूप जणं जे नीज इंजरी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी आम्ही फर्स्ट रेकमेंड करतो मशीनरीज. तर ज्याला स्क्वॉट फर्स्ट अटेम्प्टमध्ये जमत नाही, त्याला आम्ही सांगतो की चलो लेट्स स्टार्ट अप विथ दिस, बट तुम्ही वेट टाकू नका, फर्स्ट ट्राय टू डू इट एम्प्टी. ओके, सो द बेसिकली लेग प्रेसमध्ये यू हॅव टू जस्ट कीप युअर लेग्स सेम लाईक स्क्वॉट्स, शोल्डर लेवलपासून थोडं लांब करा अँड पुश इट अप. वन्स यू पुश इट अप, ट्राय नॉट टू स्ट्रेच युअर नी. हे हायपर एक्सटेन्शन झालं, हे तुम्हाला इंजरी देण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. तुम्ही बघताय हे कम्प्लिटली आउट ऑफ द बॉक्स आहे, तर हे नाही करायचं आहे. यू हॅव टू जस्ट कीप युअर नी स्ट्रेट अँड न्यूट्रल. हे न्यूट्रल असणं खूप गरजेचं आहे. हायपर एक्सटेन्शन अँड न्यूट्रल, हायपर एक्सटेन्शन अँड न्यूट्रल, तर हे करू नका. हे झालं एकदा, स्लोली पुश युअर लॉक आउट. नाव टोस थोडेसे पॉइंट आउट करायचे आणि हा नी तुमच्या शोल्डर साईडला यायला पाहिजे अँड नॉट इनसाईड युअर चेस्ट. सो इट शुड गो आउटसाईड युअर चेस्ट. तर लाय डाऊन स्ट्रेट, कीप युअर ॲब्स टाईट. प्रत्येक वेळेला कोणताही एक्सरसाइज करताना एवढी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एखाद वेळेला ॲब्स नाही मारले चालेल, बट हर एक्सरसाइज प्रत्येक वेट ट्रेनिंग करताना तुमचे कोर मसल टाईट असायला पाहिजे. ऑटोमॅटिकली तुमचे ॲब्स वर्क होत आहेत. ओके, नाव स्लोली, ॲज आय सेड, आय बिलीव्ह इन डुईंग एक्सरसाइज स्लोली. काही एक्सरसाइज तुम्ही करा, जेव्हा तुम्ही स्लोली कराल इंजरीजचे काही चान्सेस नाही. सो यू हॅव टू ब्रिग इट इस इनसाईड आणि हे पुश करायचं आहे. हे फक्त स्लोली आत आणा आणि ह्याला पुश करा. हे काय झालं, बॉडी हाफ वे डिवायडेड आहे, नीवरती लोड येत नाही. जर तुम्हाला वाटतं नीवरती प्रेशर येत आहेत, स्लोली कीप युअर हँड्स ऑन युअर नीज अँड स्लोली ह्याला खाली आणा आणि पुश करा. ॲब्स टाईट, ब्रिंग इट इन अँड पुश अँड नो हायपर एक्सटेन्शन. खाली जेवढं आणाल तेवढे तुमचे क्वॉड्स काम करतो आहे. जसं स्क्वॉटमध्ये खालती बसतो तेव्हा क्वॉड्स काम करत आहेत, हे तसंच इकडे जास्त काम नाही आहे. हे फक्त एक्सटेन्शन होते, हे फ्लेक्शन, हे मेन तुमचं क्वॉड्स काम करवत आहेत. तर इन अँड आउट, इन अँड आउट, दिस इज वन पार्ट. दिस इज अ डेडलिफ्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ह्याला आम्ही स्ट्रक्चरल मुवमेंट बोलतो. स्ट्रक्चरल मुवमेंट म्हणजे हे फक्त तुमचं एक पार्ट म्हणजे बॅकचा पार्ट कव्हर करतो असं नाही. इट इज लाईक अ फुल बॉडी वर्कआउट यू आर डुईंग, कारण की ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट काम करते. तुमचे ॲबडॉमिन, तुमचे लेग्स, तुमचे ग्लूट्स, तुमचे हॅम्स, तुमचं बॅक, ओव्हरऑल सगळं काही कव्हर करतं. तर कधीही तुम्हाला जर बॅकची वर्कआउट करायची असेल, जर तुम्ही बिगिनर आहात, तर त्याच्यासाठी आम्ही नॉर्मली सांगतो की फ्रंट पुली करा. मशीन्सवरती आम्ही सेट करतो, कारण की तुमचे बॅकचे पोश्चर्स वगैरे स्ट्रेट असणं गरजेचे आहे. ह्याच्यामध्ये इंजरीजचे चान्सेस असतात, त्याच्यासाठी परफेक्शनसाठी फर्स्ट थिंग वी आस्क क्लाइंट्स की तुम्ही पहिले पुलीवर सेट व्हा. एकदा पुलीवर सेट झाला, यू कॅन गेट डाऊन टू दी बार. ओके, सो ह्याचा मेन फॉर्म फर्स्ट मी तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये एरर्स काय होतात. एरर्स फर्स्ट थिंग आम्ही सांगतो क्लाइंट्सला बारच्या आत या. क्लाइंट्स इथे उभे राहतात, तर आम्ही सांगतो बारच्या आत जा, बारच्या आत जा, तरीही ते कॅल्क्युलेशनमध्ये थोडं एरर येतं. बट दॅट्स ओके, दॅट्स नॉर्मल की प्रत्येक गोष्टीला फर्स्ट टाईममध्ये सगळ्यांना सगळं काही येतं असं नाही. तर नंतर आम्ही बोलतो ओके गो डाऊन, दिस इज युअर पोश्चर, गो डाऊन अँड लिफ्ट द बार. लिफ्ट द बार म्हणजे ते लोक असे जातात, असे असे आणि असं उचलायला प्रयत्न करतात. हे मीही नाही उचलू शकत, हे एकदम चुकीचं आहे. तर त्याच्यासाठी काय गरजेचं आहे की तुमचं स्पाईन न्यूट्रल असणं खूप गरजेचं आहे, फर्स्ट थिंग. सो गेट इनसाईड दी बार. बारच्या आतमध्ये तुम्ही आलात, ओके, एकदा आलात फॉर्म घ्या.
एक हात असा असतो, एक हात असा असतो डेडलिफ्टसाठी. तर स्ट्रेट पोश्चरमध्ये तुम्हाला खाली जायचं आहे. खाली जाताना हाताचं पोश्चर लांब गेला पाहिजे नाही, फक्त तुमचे गुडघे तुमच्या बॉडीपासून लांब जाणार, हात स्ट्रेट लाईनमध्ये खाली जाणार. तर कसं जाणार ते, हे एक हात असा आणि हा एक हात असा, ओके, आणि स्ट्रेट लाईनमध्ये खाली जावा, खाली जावा, बॅक पकडली, यू होल्डिंग युअर सेल्फ टाईट, परत थंब रूल राऊंड द बार, ओके. हे विसरायचं नाही की कधीही आपण काही वजनदार उचलताना बार राऊंड पाहिजे, थंब तुमचा बारच्या ह्याच्यावरती गोल असायला पाहिजे. होल्ड इट टाईट, ॲब्स टाईट, चेस्ट आउट, चिन अप, जेवढी ताकद असेल तेवढी लावून स्ट्रेट, लिफ्ट इट अप, बॅक स्ट्रेट अँड स्लो खाली या. रिलोड केला, परत होल्ड इट टाईट, ब्रीथ ब्रीथ केलं की एकदा थोडंसं ब्रीदिंग होल्ड करा, ॲब्स टाईट, अप, बॅक होल्ड करा, स्लोली कम डाऊन, देन अगेन लिफ्ट इट अप, होल्ड इट टाईट अँड स्लो डाऊन. This is one part of dead. There is one more part which I would like to show. Te asta close grip madhe. Tar tyacha sathi again you have to doni payache tumche distance kami asayla have, thode form same ahe, khali java, saral bar dhara, tight, lift it up, hold and slow down. Again lift it up, straight up, slow down, again up, hold, slow down, okay. These are the two types of deadlift which we need to understand. Ki tumcha spine neutral asna garjecha aahe, khali java straight posture madhe, body cha against tumcha bar rub hoyla pahije and lift it up straight, hold, parat khali java, परत वर या. हे करू नका, दिस इज रॉंग, दिस विल इंजर युअर स्पाईन. तर स्पाईनचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यू हॅव टू मेक युअर सेल्फ स्ट्रेट अप अँड देन गो डाऊन.